प्रत्येक घराच्या भिंतीवर दिसणारी ही दिनदर्शिका सर्वात उपयोगी गुढीपाडवा कधी बघू दिनदर्शिका दसरा कधी बघू दिनदर्शिका संक्रांत कधी बघू दिनदर्शिका आहो पंधरा ऑगस्टला कोणता वार येतोय बघूया ना दिनदर्शिका आजी सोमवारी येणार ना बघू बरं तारीख बघू बघू दिनदर्शिका ही दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर बरं का आज आपण दिनदर्शिका कशी बघायची ते शिकूया ही आहे या वर्षाची दिनदर्शिका म्हणजेच दोन हजार एकवीस या वर्षाची हा आहे जानेवारी महिना हे पहा महिन्याचे नाव येथे वर लिहिले आहे थोड्या मोठ्या अक्षरात आणि ठळक आहे म्हणजे कोणता महिना आहे ते पटकन कळू शकते जानेवारी हा इंग्रजी महिना त्याच्या शेजारी मराठी महिन्याचे नावही आहे पहा बरं रविवार आणि सुट्टीचे दिवस लाल रंगात दाखवले आहेत हे बघा सगळ्या वारांचे फक्त पहिले अक्षर येथे आहे र म्हणजे रविवार सो म्हणजे सोमवार मम म्हणजे मंगळवार बु म्हणजे बुधवार गु म्हणजे गुरुवार शु म्हणजे शुक्रवार श शु म्हणजे शनिवार तुम्हाला तर माहीतच आहेत सगळ्या वारांची नावे मग सांगा बरं आता सगळे वार मिळून किती दिवस झाले ते अगदी बरोबर सगळे वार मिळून एकूण सात दिवस झाले या महिन्याचे दिवस किती आहेत पहा बरं हम्म एकतीस जानेवारी महिन्याचे दिवस आहेत एकतीस आता आपण या महिन्यात किती रविवार आहेत ते बघू एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे जानेवारी महिन्यात एकूण पाच रविवार आहेत आता असेच आपण सगळे वार किती आहेत ते मोजू एक दोन तीन चार या महिन्यात सोमवार आहेत एकूण चार एक दोन तीन चार मंगळवार आहेत एकूण चार एक दोन तीन चार बुधवार आहेत एकूण चार एक दोन तीन चार गुरुवार आहेत एकूण चार एक दोन तीन चार पाच अरे बापरे शुक्रवार आहेत एकूण पाच एक दोन तीन चार पाच आणि शनिवार आहेत एकूण पाच रविवार तर आपण आधीच मोजले आहेत म्हणजे दोन हजार एकवीस या वर्षातील जानेवारी महिन्यात एकूण शुक्रवार पाच एकूण शनिवार पाच आणि एकूण रविवार पाच सोमवार आहेत चार मंगळवार आहेत चार बुधवार आहेत चार आणि गुरुवार आहेत चार म्हणजेच जानेवारी महिन्याचे एकूण दिवस आहेत एकतीस आता कोणत्या दिवशी कोणती तारीख हे बघू हां? उदाहरणार्थ सव्वीस जानेवारी या दिवशी कोणता वार येतो पाहू बरं मंगळवार मकर संक्रांत सण कधी आहे पहा चौदा जानेवारी गुरुवार आहे आता याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील वार व वा तारीख यांची माहिती तुम्ही मिळवू शकाल कसं असं काय बरं विचारताय आहो आता पान उलटाना ना दिनदर्शिकेचं वर्षाचे एकूण महिने बारा प्रत्येक महिन्याचे हे स्वतंत्र पान आता प्रत्येक पान पहा प्रत्येक महिन्यात सण कोणत्या दिवशी आहेत ते पहा रविवार किती आहेत ते पहा आणि हो रोज दिनदर्शिका पाहायला विसरू नका बरं का तारीख वार नीट पाहून ठेवा दिनदर्शिका पाहून अभ्यासाचे वेळापत्रक करा सुट्टी पाहून सहलीचं नियोजन करायलाही दिनदर्शिका पहा बरं का आपण काय शिकलो दिनदर्शिका पाहून तारीख वार पाहायला शिकलो दिनदर्शिकेचे उपयोग कळले दिनदर्शिका पाहून महिन्याचे दिवस किती ते कळले प्रत्येक महिन्यात कोणते वार किती वेळा आले तेही कळलं दिनदर्शिका पाहून अभ्यासाचे वेळापत्रक करायला शिकलो स्वाध्याय दोन हजार एकवीस या वर्षाची दिनदर्शिका पाहून खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस आहेत दोन मार्च महिन्यात एकूण किती रविवार आले आहेत तीन गुढीपाडवा कधी आहे चार पंधरा ऑगस्ट या दिवशी कोणता वार आहे आणि पाच एकतीस दिवस असलेल्या महिन्यांची नावे सांगा